नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये स्वागत आहे. बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला गती आली आहे. जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नवीन गेट तयार करण्यात आलं असून येत्या महिन्याभरात हे गेट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामं साधण्यात येत आहेत. दुसरीकडे मात्र शहराबरोबरच उपनगरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहनं चालवावी लागत आहे. बेळगाव कंगराळी खुर्द रोडवर सदाशिवनगर जवळ भर रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडं लावण्यात आली आहेत. संबंधित खात्याचं दुर्लक्ष झाल्यामुळे खड्ड्यांना कंटाळलेल्या जनतेने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये रोपे लावून निषेध व्यक्त केला आहे. पीएचडी साठी पूर्णवेळ अभ्यास करणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 2019-20 या वर्षाकरिता विद्यार्थी वेतनासाठी अर्ज करण्याचे आवाहन केलं आहे. विभागाच्या वतीने मागील वर्षी विद्यार्थी वेतनासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांनीही नूतनीकरणासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. अर्जासाठी 12 डिसेंबर ही शेवटची तारीख असून अधिक माहितीसाठी 8050770004 या क्रमांकावर संपर्क साधावा असं मागासवर्गीय विकास विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. मराठा लाईट इन्फंट्रीचा इतिहास जवळून पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाली. येथील शौर्यगाथा भवनाला भेट देत शाळेच्या विद्यार्थ्यांनी इतिहास जाणून घेतला. मुख्याध्यापक PS बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता 4 ते 7वीचे 150 विद्यार्थी आणि शिक्षकांनी शौर्यगाथा भवनाला भेट दिली. या माध्यमातून लष्कर सैनिकांचं कार्य तसेच त्यांची कामगिरी यांचा अभ्यास करत माहिती जाणून घेतली. शिकलेल्या तरुणांना नोकरीची संधी मिळावी याकरिता सुरू करण्यात आलेल्या रोजगार विनिमय केंद्राला मध्यंतरीच्या काळात उतरती कळा लागली होती. परंतु पुन्हा हे कार्यालय कात टाकत असून खासगी कंपन्यांमध्ये युवा पिढीला नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागील वर्षभरामध्ये 1500 अधिक उमेदवारांना खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्राचं महत्व वाढत चाललं आहे. शुक्रवारी अशाच प्रकारच्या नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 250 मुलांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 80 मुलांना नोकरी देण्यात आली आहे. सुगी हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी भात कापणीमध्ये गुंतला आहे. मात्र सुगी हंगाम सगळीकडे एकदम आल्यामुळे भात कापणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. परंतु मध्येच आभाळी वातावरणामुळे भात कापणीमध्ये व्यत्यय येत आहे. भात कापणीनंतर काही शेतकरी शिवारात कडधान्य पेरणी करताना दिसत आहेत. मराठी भाषा आणि साहित्याची लोकचळवळ उभी करण्यासाठी मराठी भाषा गुणवत्ता आणि अभिजातपणा कारदग साहित्य संमेलनामुळे निर्माण झाली आहे. गेली 23 वर्ष मराठी आणि मराठी साहित्याची अस्मिता जपणारं गाव म्हणून कारदगा गावची ग्रामीण साहित्य संमेलनामुळे ओळख निर्माण झाली आहे. हा साहित्याचा जागर उद्या दिनांक 24 रोजी होत असून यासाठी कारदगा नगरी सज्ज झाली आहे. हे संमेलन म्हणजे रसिकांना 5 सत्रांमध्ये मिळणारी परवणी असणार आहे. एकीकडे माणूस पैशासाठी वाटेल ते करण्यास प्रवृत्त होत असताना दिसून येत आहे. मात्र अशा काळातही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय नुकताच आला. हदनाळ तालुका निपाणी येथील सुरेश बाबूराव पाटील यांचे 19,000 रुपये म्हाकवे येथे पडले होते. ते बसस्थानक परिसरात संजय वाघे यांना सापडलं. त्यांनी याची माहिती मित्र शंखू पाटील यांना दिली. याबाबत अधिक चौकशी करत असताना त्यांना हे पैसे हदनाळ येथील सुरेश पाटील यांचे असल्याचं आढळून आले. त्यानंतर सुरेश पाटील यांना बोलावून घेत संजय वाघे यांनी ही रक्कम परत दिली. यंदाच्या पावसाळी हंगामानं कहर केला आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसानं लावलेल्या हजेरीमुळे नद्यांची पाणी पातळी 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळाली. 10 नोव्हेंबरपासून पावसानं पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. मात्र नदीकाठचे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपसा करत असल्यामुळे हिरण्यकेशी पात्रातील पाणी घटलं असून येत्या 15 दिवसात तळ काढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. सरकारकडून BPL रेशन कार्ड धारकांना मोफत तांदूळ पुरवठा करण्यात येत आहे. मात्र चिकोडीमध्ये काही रेशन विक्रेत्यांकडून रेशन वितरण करताना पैसे आकारणी होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्याचबरोबर परिसरात काही ठिकाणी रेशन बरोबरच काही वस्तू खरेदी कराव्यात यासाठी सक्ती देखील केली जात आहे.
याबाबत अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. वाढतो तो आनंद घटते ती चिंता, आनंद वर्धिनी मासिक ठेव योजना. मासिक उत्पन्न 1,50,000, 25,000 आणि 12,500 रुपयांसाठी 2 वर्षांसाठी 10.5% तर 3 वर्षांसाठी 11.10% व्याजदर. जेवढे अचूक नियोजन तेवढे जीवन सुखावह. आणि त्यासाठीचा पर्याय म्हणजे आमची आनंद वर्धिनी मासिक ठेव योजना. आकर्षक व्याजातून उत्पादनाला आणि अपेक्षांना आकार देणारी. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवेची सुविधा. तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित सामान्यांची सर्व मान्यता. प्रधान कार्यालय 3524 नार्वेकर गल्ली बेळगाव. संपर्क 08-3124-24-777. आज सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बाईक रेल्वेला धडकल्यामुळे युवक ठार झाल्याची घटना विजापूर मधील इब्रामपूर स्टेशन जवळ घडली. अद्याप युवकाची ओळख पटली नसून रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. सरकार 2 केंद्रशासित प्रदेश दीव दमण आणि दादरा नगर हवेली एकत्र करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये या संबंधित एक विधेयक सादर केलं. यावेळी ते म्हणाले, दादरा नगर हवेली आणि दीव दमण विधेयक 2019 पुढच्या आठवड्यातील प्रस्तावित कामकाजाचा भाग आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधला एक मोठा गट फोडून भाजपला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या या निर्णयाचे राज्यामध्ये साहजिकच पडसाद उमटलेले दिसत आहेत. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा देणारी पोस्टर्स झळकताना दिसत आहेत. आम्ही 80 वर्षांच्या योद्ध्यासोबत असा संदेश असलेली ही पोस्टर्स जागोजागी लावत बारामतीकरांनी शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. बारामतीमध्ये झळकलेले हे पोस्टर्स सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. चीनच्या महत्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड प्रकल्पाबाबत अमेरिकेने भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. अब्जावधी डॉलर्सच्या या महाकाय प्रकल्पामागील आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट न झाल्यामुळे भारताला वाटणारी चिंता रास्तच आहे, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विषयक प्रधान उपसचिव ॲलिस वेल्स यांनी ही भूमिका मांडली आहे. वुड्रो विल्सन इंटरनॅशनल सेंटर फॉर स्कॉलर्स या थिंक टँक सोबत त्या बोलत होत्या. भारतामध्ये दररोज सुमारे 25,000 टनांपेक्षा अधिक प्लास्टिकचा कचरा जमा होतो. त्यापैकी 40% कचरा गोळाही केला जात नाही, तो रस्ते अथवा अन्यत्र ठिकाणी पडून असतो. या कचऱ्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या काळात दिली. आधार कार्ड माहिती खासगी आस्थापनांना वापरण्यास परवानगी देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस जारी करून म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. ग्राहकांनी ओळख पटण्यासाठी स्वतःहून दिलेली आधार कार्ड माहिती वापरण्यास खासगी आस्थापनांना परवानगी देण्याची तरतूद आधार कायद्यात 2019 मधील दुरुस्ती दे करण्यात आली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालातील आदेशांचं उल्लंघन झालं आहे, असं SG बोंबाटकेरे यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. गोव्यातील 15व्या आणि देशातील 50व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला. रेट्रोस्पेक्टिव्ह विभागातील उद्घाटन सोहळा आटोपून परत जाण्यासाठी जेव्हा बिग बी आपल्या कारजवळ पोहोचले तेव्हा कारमध्ये चालक नसल्याचं त्यांना निदर्शनास आलं. यावेळी कडक उन्हात देखील बच्चन शांतपणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतरांशी गप्पा मारत उभे राहिले. शेवटी कुठे गायब झालेला चालक धावत पळत हजर झाला आणि बच्चन यांची कार आल्या मार्गाने परतीच्या प्रवासाला निघून गेली. गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये खास करून पेटीएमच्या ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी जास्त आहेत. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने पेटीएमशी संपर्क साधून याबद्दल जाणून घेतलं. याविषयी माहिती देताना त्यांनी फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी पेटीएमच्या ग्राहकांना आवाहन केलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून पेटीएम ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार वाढले असल्याची कबुली पेटीएम पेमेंट्स बँकचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट सुमित सोमानी यांनी दिली.
सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.